मित्रांनो, मी प्रथम तुमच्या सर्वांचं पुन्हा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आज चालू चंदगड तालुक्यामध्ये। तर तसं पाहायला गेलं मित्रांनो, तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक निसर्गरम्य वातावरणातील एक तालुका म्हणजे आपला चंदगड तालुका येतो। आणि चंदगड तालुक्यामध्ये अनेक अशी ऐतिहासिक ठिकाणं म्हणजे किल्ले म्हणा किंवा अनेक अशी प्राचीन मंदिरं, पांडवकालीन मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात। तर मित्रांनो, तो पूर्ण तालुका आपल्याला पिंजून काढायचा आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून। आणि आज आम्ही चाललो आहे महिपाळगडावर। तर मित्रांनो, महिपाळगड शिवाजी महाराजांचा एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आमच्यासोबत आज आहेत उदय दादा। तर मित्रांनो, आम्ही खूप दिवस झाले हा प्लॅन करत होतो, पण लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये आपल्याला काही जमलं नाही ते। आणि आता आम्हाला मुक्त संचार म्हणजे आपल्याला फिरायला भेटत आहे। सो चला तर मित्रांनो, मी आता आहे निसरीमध्ये आणि तुम्ही पाठीमागे बघू शकताय, कोवाड इथून 12 किलोमीटर आहे आणि कोवाडमधून आपल्याला महिपाळगडावर जायचं आहे। तर चला तर मित्रांनो, मी आता कोवाडवरून जस्ट 2 मिनिटं पुढं आलोय आणि इथून तुम्हाला उजव्या साईडला एक मैलाचा दगड दिसतो, जिथून इकडून किने गाव लागतं। तर आणि हा टर्न घेऊन तुम्हाला सरळ जायचं आहे। तर मित्रांनो, इथून महिपाळगडा 13 किलोमीटर आहे आणि हा जो प्रवास आहे तो आपण इथूनच सुरू करूया। आपण किनीवरून ढोलगरोड्याला आलो आणि ढोलगरोड्यामध्ये आल्यानंतर एक डाव्या साईडला टर्न घेतला आणि त्यानंतर आम्ही ह्या फाट्यावर आलो आहे। तर मित्रांनो, हा फाटा आहे सुंडी फाटा आणि सुंडी फाट्यावरून आपल्याला महिपाळगडाला जाण्यासाठी 5 किलोमीटर अंतर अजून पार करायचं आहे। सो चला तर मग। तर मित्रांनो, मी आता सुंडीवरून 1-2 किलोमीटर पुढे आलो आहे आणि त्याच्यानंतर पाठीमागे तुम्ही एक बोट बघू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, हा चंदगड तालुक्यातील एक नावरपाला आलेला एक धबधबा आहे, छोटा आहे पण खूप इंटरेस्टिंग आणि मस्त आहे। तर मित्रांनो, गेल्या नोव्हेंबरमध्येच मी इथला एक व्हिडिओ बनवून माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे। तर एक वेळ नक्की पहा, आय बटनवर लिंक देतो आहे। तर हा डोंगर बघताय, हा आहे महिपाळगड आणि आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे। ही वरती पाहू शकताय। तर मित्रांनो, इथे बघू शकताय पाठीमागे, महिपाळगड इथून 1 किलोमीटर आहे आणि पाठीमागे बघू शकताय गड। तर चला मित्रांनो, मी आता कोवाड सुंडी मार्गे महिपाळगडावर आलो आहे आणि महिपाळगडाला जाताना शेणी आपल्याला इथे एक सरसेनापती प्रताप गुर्जर यांचं प्रवेशद्वार दिसतं आणि इथूनच हा किल्ला सुरू झालेला आहे। तर मित्रांनो, आजचा हा किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नंदकिशोर, अमोल आहे, त्यानंतर उदयदादा आहेत आणि रोशन सर आहेत। तर मित्रांनो, हा जो किल्ला आहे तो संपूर्ण माहिती आपण ह्या गडाची जाणून घेणार आहोत। सो चला तर मग। तर मित्रांनो, आता मी प्रवेशद्वारावरतीच आहे आणि त्यानंतर आपल्याला एक गृहस्थ भेटले त्या किल्ल्यावरचे, तर त्यांच्याकडून आपण पुढची माहिती आपण जाणार। पुष्कळ पूर्वीचा जो अवशेष इतिहास जो आहे, स्मारक जे आहेत सगळे नामशेष झालेत, सगळं आहे भरपूर गडावरती। हे पांडवकालीन च्या काळात उभं आहे, ही पांडवकालीन चिलीम म्हणतात, चिलीम हिला हिमाची चिलीम म्हणतात। एवढं आम्हाला माहिती अशी सांगू शकतो किता आहे पांडव गुहा मोठी आहे, ह्या सुळक्याच्या पलीकडे एक मोठा सुळका आहे, त्याच्यात गुहा आहे ती पद्या। आम्ही जाऊन आलो गुहेत असतो, कोण इथं जातात आता भीतीवरती जायला, काय हिस्ट्री पाणी राहतात त्याच्यात। असं एक आहे, हाय गणेश बुरुज इथून ते हाणे इकडे त्या भागात तिथे बुरुज आहे गणेश बुरुज, तिथे त्याला गणेश बुरुज होता, तिथून पूर्वेकर सिद्धी हाणे तिथं ह्या कॉर्नरला अग्नीला महादेव बुरुज आहे, तो अस्तित्वात आहे, व्यवस्थित आहे, पर्यटकांना बघण्यासारखं आहे, आता गावकऱ्यांनी त्याची व्यवस्था निगा ठेवलेली आहे।
गडावरती। तर मित्रांनो इथून हा विहंगमय दृश्य बघू शकता इथून। तर मित्रांनो माझ्या जस्ट पाठीमागे इथे एक बेळगाव शहर आहे। तर ज्यावेळी रात्रीचं म्हणजे अंधार असतो त्यावेळी बेळगाव शहरातील लाईट्समुळे ते पूर्ण शहर एकदम एकदम स्पष्ट दिसतं असं बोलतात। पण आता धुक्याची चादर सर्वत्र पसरलेली आहे बघू शकता पाठीमागे। तर मित्रांनो मी आता महिपळगडावरील एका विहिरीवर आलोय। तर मित्रांनो ही शिवकालीन विहीर आहे पाठीमागे बघू शकता। महिपळगडावरील एका प्राचीन विहिरीमध्ये आहे तर ही पाठी बघू शकताय। मित्रांनो मी आता महिपळगडावरील एका कमानी जवळ आहे तर पाठी बघू शकताय। आणि महिपळगडचे सरपंच आपल्यासोबत आहेत। सो त्यांच्याकडून आपण इथून पुढची माहिती घेऊ। सर तुमचा पहिला परिचय द्या मला आणि त्याच्यानंतर ह्या किल्ल्याबद्दलची थोडी माहिती द्या। मी प्राध्यापक रमेश भोसले सध्या या महिपळगडचा सरपंच म्हणून कार्यरत आहे माझ्या निवृत्तीनंतर। माझ्या माहितीनुसार जी थोडक्यात मला माहिती आहे ती मी तुम्हाला समोर सादर करत आहे। तर महिपळगड हा किल्ला महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवरती वसलेला आहे। गावामध्ये कर्नाटक सीम आहे। बेळगाव इथून 15-16 किलोमीटर अंतरावरती आहे त्याच्यामुळे पर्यटकांची खूप या ठिकाणी गर्दी असते। तर 14व्या 15व्या शतकामध्ये या ठिकाणी लोकवस्ती असल्याचा पुरावा आहे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्येच जे आत्ता आपण बांधकाम पाहायला मिळतं आहे ते त्या कालावधीतच केलेलं आहे। ह्या गावचं महिपाळगड असं नाव पडण्यापाठीमागे ही थोडासा इतिहास आहे। महिपाळ हा एक राजा होता बहुतेक हिमालयकडचा, एक्झॅक्ट माहिती नाही, पण त्यांना तिथल्या वैद्यांनी सांगितले की वैद्यनाथ या ठिकाणी तुम्ही जाऊन 1 वर्षाचं वास्तव्य करा आणि त्या ठिकाणी जी आयुर्वेदिक औषधं आहेत त्यांच्या माध्यमातून तुमचा रोग बरा होतो। आणि त्यानुसार ते वैद्यनाथला आले। आता जे वैद्यनाथ मंदिर आहे तिथं ते वैद्यनाथ वैद्य राहायचे, त्यावेळा पूर्वी वैद्यनाथच असं त्याचं नाव आहे। आणि त्यांच्यामुळे त्यांनी ह्या किल्ल्यावरती राहिले 1 वर्षभर आणि त्यानंतरच या किल्ल्याला महिपाळगड, महिपाला राजा होता त्याच्यानुसार महिपाळगड असं संबोधलं जात। छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वेळ तरी इथं व्हिजिट केलेला याचा पुरावा इतिहासामध्ये आहे। म्हणजे ज्यावेळेला गड किल्ल्यांची बांधणी सुरू होती त्यावेळेला पाहण्यासाठी किंवा त्यांना निर्देश करण्यासाठी त्या ठिकाणी एकदाच इथं येऊन गेले। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज इथं आले आणि शेवटच्या कालावधीमध्ये म्हणजे 1670 किंवा 1675 दरम्यान या वेळेला आलं असं। आणखीन एक दुसरं वैशिष्ट्य आहे जे ते आपण जी विहीर पाहिला तिला बाकी पांडवकालीन विहीर असं संबोधलं जातं। काय नेमकं अर्थ त्याच्यातला नाही, लेखी पुरावा इतिहास इथे उपलब्ध नाही। ऐतिहासिक जे लेख येतात किंवा त्याच्यातून जी संग्रहित माहिती मिळते त्याच्या आधारे इथं केले जात आहे। आता आम्ही टप्प्याटप्प्यानं जी माहिती मिळेल ती संग्रहित करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अचूक हीच माहिती असं सांगता येत नाही। परत पांडवकालीन गुहासुद्धा एक पलीकडं आहे, त्याच्यामुळे पांडवकालीनसुद्धा इथं थोडा कालावधी का असेल ना वास्तव्यास होते असेल असा अंदाज करायला आपल्याला हरकत नाही। सर मला ह्यानंतर हे सांगा की ह्या किल्ल्याची बांधणी जी केली ते कोणत्या उद्देशाने केली होती? हा म्हणजे मध्यवर्ती पडतोय गोवा आणखी इकडचा जो आपला देशी भाग म्हणतो म्हणजे कर्नाटक पूर्वेकडचा कर्नाटकचा याला मध्यवर्ती हे ठिकाण व्हावं, शत्रूवरती देखरेख करता यावी ह्या हेतूनच इथं ह्या किल्ल्याची बांधणी झाली। आणि मध्यंतर त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की ठराविक अंतर झाल्यानंतर प्रवास करून आल्यानंतर त्या युद्धसैनिक असतील किंवा राजे असतील त्यांना ते सुरक्षित जागा
पाहिजेत, म्हणजे आपण प्रमाण आता गेस्ट हाऊस आहेत आणि त्याप्रमाणेच या किल्ल्यांचं ते नियोजन होतं आणि हा चांगला एक मध्यवर्ती किल्ला विकसित करायचं धोरण. तर धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला जी माहिती द्या आपल्या आम्हाला जी माहिती नव्हती ती दिला. मित्रांनो, मैपळगडावरील पश्चिम बाजूस असलेली एक गुहा आपण पाहायला आलेलो आहोत, सो चला तर मित्रांनो, मी आता मैपळगडाच्या एका गुहेमध्ये आहे आणि इथे पाठीमागे बघू शकताय, सोबत इथेही बघू शकताय. तर मित्रांनो, अनेक आशिक लोक इथे येऊन असे आपले प्रेमाचे दाखले देण्यासाठी जे ऐतिहासिक ठिकाण आहेत, शक्यतो करून जास्तीत जास्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत ते किल्ल्यांवर हे पाहायला भेटतं. सोबतच मित्रांनो, हे इथे बघू शकताय दारवा पिलेले आहेत, त्यानंतर सुद्धा ह्या काचा फोडून इथेच टाकलेले आहेत. सो अशा अनेक गोष्टी आपण बघू शकतोय, परत त्या प्लास्टिकच्या बाटल्या बघू शकताय. काय त्याच्यामध्ये हे बघा मित्रांनो, दारू पिऊन ते पिऊन इथं सोडून पण गेले. काय बोलायचं नंदू, काय म्हणशील याच्यावर? खूप वाईट वाटत, कारण नेमके शिवाजी महाराज आम्हाला कळले का नाही हा सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न वाटतो. कारण ज्या शिवाजी महाराजांनी रक्ताचं पाणी आणि रात्रीचा दिवस करून एक गड किल्ले निर्माण केले, गड किल्ले स्वराज्यात आणले, त्या गड किल्ल्यांपासून रायतेचं रक्षण केलं, हे गड किल्ले, खर तर हे गड किल्ले आजच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्वाचे आणि मोठे मोठा व्यवसाय देणारे आहेत. पण आजचे तरुण काय करतात की लैला मजनू किंवा रोमिओ कोणतं येऊन इथं येतात, येतात ते येऊ दे, पहा बघा गप जा. पण काही तरुण येतात, दारवाच्या बाटल्या घेऊन येतात, दारू पितात आणि त्यानंतर त्याच दारवांच्या बाटल्या इथंच फोडतात. हे कितपत योग्य आहे? एकतर पिला आला, पिला आणि त्यावरती फोडून गेला, म्हणजे येणाऱ्या नंतर पर्यटकांसाठी सुद्धा तो त्या अडचण करून सांगले. कारण तेच जर काय काचा, त्या काचा बघून आतमध्ये कोण जाणार नाही. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत एका वैजनाथ मंदिराकडे. तसं पाहता हा एक गडाचाच भाग आहे आणि आता जाणून घेऊयात त्या मंदिराबद्दल. तर मित्रांनो, असं म्हटलं जातं की प्राचीन काळामध्ये येथे अनेक साधू ऋषी येत आणि सिद्धी मिळवत. सोबत मित्रांनो, श्रीगुरुचरित्राच्या 14व्या अयोध्यामध्ये या स्थानाला दक्षिणेतील महाक्षेत्र असाही उल्लेख आहे. तसेच मित्रांनो, मंदिराचा संपूर्ण परिसर हा अनेक झाडाफुलांनी बहरलेला आपल्याला पाहायला मिळतो. सोबत मित्रांनो, मंदिराच्या पाठीमागे एक कुंड पाहायला मिळतो आणि या कुंडामध्ये अनेक प्राचीन अशी शिल्पे कोरलेली आपल्याला पाहायला भेटतात. चला तर मित्रांनो, मी आता आपली रजा घेतो. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. धन्यवाद.